बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. नमस्कार, मी हंसराज जगताप. या फिल्ममध्ये मी रंगा नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि थोडक्यात जशी त्याची टॅगलाईन आहे की रंगा तिथे दंगा, आपल्याशी नाही घ्यायचं कोणी पंगा. सो थोडक्यात हा बऱ्याच जणांच्या वाटे जाईल पण याच्या कोणी वाटेला जात नाही. आणि एक अमेझिंग कॅरेक्टर आहे, एक अमेझिंग फिल्म आहे, एक अमेझिंग स्टोरी आहे आणि एक पूर्ण अमेझिंग टीम आहे. सो ओवरऑल रंगा तिथे दंगा. नमस्कार, मी श्रेया मस्तेकर. मी चित्रपटामध्ये अश्विनी नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे. ही एक शाळेत जाणारी मुलगी आहे, साधी सरळ सिम्पल. नुकतंच आता गाणी वगैरे बघितले, लव सॉन्ग वगैरे बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत, त्याच्यामधले काही किस्से वगैरे तुमचे? लव सॉन्गचं एक झालं असं होतं की एक त्यासाठी एक वेगळं शेड्यूल लागलेलं आणि आमच्या आधी काही प्रॅक्टिस वगैरे नव्हती झालेली, पण जे आमचे कोरिओग्राफर्स होते सुदेश दादा, ते तर त्यांनी एवढं सांभाळून घेतलं आम्हाला की म्हणजे पहिल्या दिवसापासूनच जी आमची म्हणजे लगेच कोरिओग्राफी आणि लगेच आमचा डान्स असायचा. आणि त्यामध्ये हिची एक मेहनत खूप वेगळी होती, कारण त्यातले जसं की आमचा दोघांचा पहिला सिनेमा आणि त्यासाठी त्या कोरिओग्राफी त्या गाण्यासाठी आम्हाला एक स्पेशली वेगळी एक तयारी करावी लागली होती. सो सगळं काही धावपळीतच झालं आणि मस्त झालं सगळं. ॲक्च्युली गाणं आणि डान्स वगैरे असं खूप एनर्जी लागते, ह्याच्याकडे भरपूर एनर्जी आहे. ह्याचं कसं असायचं, झालं नाही आता लगेच दुसरं, पण माझी एनर्जी खरंच खूप लो पडायची ह्याच्या समोर. अरे वा, अशाच गमती जमती. पण तरी पण म्हणजे की आम्ही एकमेकांच्या सपोर्टने गाणं खूप मस्त करण्याचा प्रयत्न केला आणि तेही तुम्हाला सगळ्यांना आवडतं याबद्दलच म्हणजे यातच आमचं पूर्ण सगळं काही निघलेलं आहे, वसूल झालेलं आहे. दुष्काळग्रस्त सगळं गाव वगैरे दाखवलं आहे, पाण्याची टंचाई वगैरे, तिथे काय हाल वगैरे सुचावे लागले? खरं तर ज्या गावामध्ये आम्ही शूट केलेलं तर त्या गावामध्ये अशी परिस्थिती होती की आधी पाण्याची खूप मारामारी होती. आता ते गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं, डोंगरगण गाव आहे. आणि त्यामध्ये तिथे जी ॲक्च्युअल परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली की जसे की वरून पाणी वाहण्यास एक असं एक नदी टाईप पूर्ण अशी एक जागा आहे आणि वरून पाणी वगैरे वाहतं असं पूर्ण आहे आणि ते इतकं वर्ष झालं ते कोरडं पडलेलं आहे किंवा काय आहे की लोक त्याच्याकडे आता पाहायला पण येत नाही आहेत आणि लोकांना पाणी प्यायला काय की उलट म्हणजे जनावरे पण असं बिना पाण्याचे म्हणजे मरत आहेत. खूप वाईट परिस्थिती अशी ओव्हरऑल. आणि जसं पाण्यामुळे टँकर घोटाळे वगैरे बरंच काही होत असतात, जो खूप ज्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आहे त्या विषयात हात घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तिकडच्या लोकांबरोबर आपण कसं फील झालं तिकडे? खरंच तसंच होतं. मी मुंबईला राहते त्यामुळे मला काही आयडिया नव्हती की कसं असेल तिकडचं जे आजूबाजूचं. मला वाटलं की मी दरवेळेला वॅकेशनमध्ये कोकणात जाते तर तिथे ग्रीनरी असते, वाहणारी नदी असते, तर मला वाटलं इकडेसुद्धा तसंच असावं. पण नाही, इकडची परिस्थिती फार वेगळी होती. जी लहान लहान मुलं आहेत ती त्यांना पायपीट करून पाणी आणण्यासाठी त्यांनीसुद्धा फार मेहनत करायचे ती लोकं. तर अशी खोटी खोटी अशी परिस्थिती नव्हती तिथे, सर जे काही होते ती सत्य परिस्थिती होती. आणि खरं तर मी बीडवरून बिलॉंग करतो त्यामुळे दुष्काळ कसा असतो हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे त्याची जी झळ आहे ती सामान्य नागरिकापासून जे म्हणजे सेटल झालेले लोक आहेत त्यांना पण कशी झळ बसते मला चांगलंच ठाऊक आहे. सो त्यामुळेच हा प्रोजेक्ट निवडण्याचं एक वेगळं कारण होतं माझं. प्रेक्षकांना हे आवाहन करेल की मी की प्रत्येकाची जर तहानलेल्याची जर तहान भागवायची असेल किंवा ती जर तहान जर तुम्हाला अनुभवायची असेल त्यापेक्षा जर जे सध्या ॲक्च्युअलमध्ये चाललेले वर्तमान काळ जर तुम्हाला अनुभवायचा आहे, फक्त मुंबईचा सोडता तो तुम्हाला एक कुठल्या दुष्काळग्रस्त भागात किंवा दुर्लक्षित भागाकडला तुम्हाला जर दुष्काळ सगळा अनुभवायचा किंवा पाहायचा आहे तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहायला हवा. 10 तारखेला सिनेमा सर्वांच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येईल, तर मी सांगते की नक्की जाऊन पहा, कारण का आपण मुंबईमध्ये राहतो. मी मुंबईच्या लोकांना सांगेन की नक्की जाऊन पहा, कारण का आपल्याला माहीत नसतं की तिकडची लोकं काय अनुभवत आहेत. जेव्हा पिक्चर बघाल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला वाटेल कशी परिस्थिती असते तिथे.
आणि चित्रपटामध्ये एक लव्ह स्टोरी आहे, तर मी त्याचं सांगेन असं की काही काही लोकं म्हणतात की लव्ह पिक्चर एक होतं पाणी आणि हिरो हिरोईन लव्ह स्टोरी वगैरे, पण तसं नाही आहे. वन साईड लव्ह स्टोरी आहे ही, एक वन साईड लव्ह स्टोरी आहे. तर चित्रपटातून जो मेसेज द्यायचा आहे तो नक्कीच गेलेला आहे. सो थोडक्यात तिला हेच म्हणायचं की फिल्मचा जो मेसेज आहे किंवा फिल्मचा जो कंटेंट आहे तो वेगळा आहे, आणि ही जी लव्ह स्टोरी आहे जी रंगाची असेल किंवा हिची असेल हे तुम्हाला फिल्ममध्येच पाहायला मिळणार आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू.